AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। भारतीय जनता पार्टीतर्फे लासूरगाव जिल्हा परिषद सर्कल मधील हडस पिंपळगाव येथील अतिवृष्टीग्रस्त 100 शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते बी बियाणे किटचे वाटप करण्यात आले आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे लासूरगाव जिल्हा परिषद सर्कल मधील हडस पिंपळगाव येथील अतिवृष्टीग्रस्त 100 शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते बी बियाणे किटचे वाटप करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, जिल्हा सरचिटणीस मोहन अप्पा आहेर, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा अध्यक्ष नबी पटेल, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल पाटील वाणी, तालुका चिटणीस प्रताप सिंग मेहर, तालुका कोषाध्यक्ष संतोष पाटील मिसाळ, राजू देशमुख, वसंत शेलार, बिपिन साळे, गणेश उगले, संतोष आवारे, सचिन घोडके, मोहनराव उगले, सतीश रावते, गणेशराव शिगोटे, भगवान सिंग धुमाळ, भगवान सिंग धुमाले, कुंदन बैनाडे, दत्तू आवारे, दत्तू साबळे, संजय उगले, राजू काळे, विजू कदम, अशोक नांगरे, बद्री निघोटे, कृष्णा पवार यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते। ललित काथवटे, AIN न्यूज, वैजापूर।